आणि घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले. जीआरपीचे तत्कालीन आयुक्त कैसर खालिद हे या प्रकरणात सर्वात मोठे गुन्हेगार आहेत, मात्र त्यांचं खातं त्यांना वाचवतंय असा थेट आरोप सोमय्या यांनी केलाय. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसोबत त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये ते बोलत होते. आश्चर्याची बाब आहे की मुंबई पोलीसकर कमिशनर ऑफिस कैसर खालिदला का वाचवत आहे. यात सगळ्यात मोठा जो गुन्हेगार आहे तो कैसर खालिद आहे. आणि या जे भावेद भिंडे यांचा आणि कैसर खालिदच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी व्हायला हवी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.